उपस्थित सर्व नागरिक आणि कार्यकर्ता अभिनंदन करतो. माननीय मोदीजींची मन की बात हा कार्यक्रम आताच आपण सगळ्यांनी ऐकला. देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही पंतप्रधानांचा अशा प्रकारचा नैमित्तिक कार्यक्रम संपूर्ण देश बसून ऐकतो हे जगातलं एक वेगळं उदाहरण आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या सकारात्मकतेला सृजनशीलतेला आपल्या समोर आणण्याचं काम हे मोदीजी करत असतात. आजही आपण बघितलं त्यांनी सुरुवात स्टार्टअप स्थापन केली आणि युनिकॉर्न म्हणजे जे स्टार्टअप म्हणून सुरू झालं आणि 7,500 कोटी रुपयाचं आता टर्नओव्हर आहे. असे 25,00,000 कोटी रुपयाचे युनिकॉर्न्स हे आपल्या देशामध्ये काही वर्षभरात कसे तयार झाले हे त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि आपल्याला म्हणजे सर्वात जास्त रोजगार हा स्टार्टअपच्या माध्यमातून मिळतो. कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये रोजगाराचं सृजन आणि आपल्या अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते ही आपल्याला पाहायला मिळाल. समाजामध्ये उत्तम काम करणारे लोक आहेत. कोणी आपला पैसा खर्च करून मुलींना शिकवतो, कोणी गावाला पाणी देत आहे, कोणी चार धाम यात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी सफाई करतात. याही संदर्भातली माहिती त्यांनी दिली. योग दिवसाच्या निमित्ताने एक दिवसभराचा जो रिले कार्यक्रम होणार आहे त्याची माहिती आज आपल्याला त्यांनी दिली. आणि आपल्या देशाकरता समाजाकरता सकारात्मक विचार घेऊन आपण कसं पुढे गेलं पाहिजे. आणि जी सगळी उदाहरणं होती ती सामान्य माणसाची, सामान्य माणूस काय परिवर्तन करू शकतो हे आपल्याला मोदीजींनी सांगितलं. मला असं वाटतं की मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते सकारात्मकता जी तयार होते आणि या प्रकारे संपूर्ण देश मन की बात ऐकायला आतुर असतो. आज मला अतिशय आनंद आहे की मन की बात ऐकण्याकरता पूर्व नागपूरमधून मला या ठिकाणी कृष्णाजींनी निमंत्रण दिलं होतं आणि पूर्व नागपूरच्या कार्यकर्त्यांसोबत आज मन की बात कार्यक्रम या ठिकाणी मला ऐकता आला. आपण सगळेच वेगवेगळ्या बुथवर ते ऐकतो, वेगवेगळ्या ठिकाणी ते आपण ऐकतो. आज आपल्या सगळ्यांसोबत तो ऐकता आला याबद्दल मी पूर्व नागपूर भारतीय जनता पक्षाचे कृष्णाजींचे संजयजींचे सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलू शकतो. धन्यवाद. जय.